ডালের কাটে লাগছে। ফাইনালি পহিলা হিকরু মাছ আলায় আপনার জিতনেসটা। नमस्कार मंडळी, कोणते स्वागत आहे आपलं। मी बोर्लीकर निखिल या यूट्यूब चॅनलवर। आज चाललो आपण बेट फिशिंगला। आपल्यासोबत जिज्ञेश आहे। ही बोट आहे आपली। ह्याच बोटीमध्ये आज जाणार आहोत आपण बेट फिशिंगला। बोटीचे नाकव आहे तिथे प्रवीण मोती। बघूया पुढे आपल्याला कोणती कोणती मच्छी हुकअप होते ते। नाकव आहेत आपले बोटीमध्ये डिझेल भरताना। तांडेले आहेत आपले रोहित म्हात्रे साहेब। काय नाही लागणं भाऊ की खालती आहेत घेतलेले आहेत आपल्या बेट साठी ताजे ताजे एकदम। प्रत्यक्ष बघू शकता रावस किती मोठे भेटलेले आहेत। मित्रांनो 10 मिनिटं बोट चालून आलोय आता आपल्या पॉइंटवर। तिथे आपल्या तनिकेत मित्राची बोट चाललेली आहे। तिथे तात्या आहेत। आपण पण इथंच आपलं नांगर टाकलेलं आहे। बघूया आता काय येते आपल्याला। पण इथे आपले रोहित साहेब आहेत तांडेल गल घेऊन। जिज्ञेश घास कापतोय हायदाचे गलीला लावायला। आणि हा आपला चारा आहे हायद फिशिंगसाठी। आपल्या दोन गले बघूया आपल्याला कोणती मच्छी येते। पहिली गल टाकलेली आहे। जिज्ञेशची पण गल रेडी आहे। बघूया आता कोणती मच्छी अटकते ते। मंडळी बेट फिशिंगला येत आहे तर येताना सोबत कॅप गॉगल मास्क कॅरी करा, कारण गलीला आपला मासा कधी लागेल हे सांगू शकत नाही। इकडे बघू शकता आपले नाकवा दोन दोन हाताने गलवतात। हां काय फावते काय काय ना हेडताव चला। गल उडवताना पण काळजीपूर्वक उडवा। पाय गुतून किंवा हातामध्ये अडकून लागण्याचे चान्सेस असतात। मंडळी आपल्या गावासमोरच होतो। इथे आपल्याला एकही मासा हुकअप झालाय नाही। तर आता आपला नांगर उचलतोय आणि जाऊया दुसऱ्या लोकेशनवर। Thank you.
झाला होता दुसऱ्या लोकेशनला बारशिव गावाला. वारा भरपूर झाला आहे. जिग्नेशला पहिलाच हुकअप झालाय काहीतरी. ओके काय बॅड लक. आणि फायनली शिनेरा मासा आलेला आहे रोहित भाऊना. बांबू फिश नागपूरला दुसरा शिनेरा आलेला आहे. हा काल किती टाप होती? टाप किती होती काल? 15 होते. किती 10-15 मिनटात झाली ना? 20 मिनटात 7 टाप आली. कुठली कुठली? ताम होट्या 4 तांबे 1 होट्या 2 शिनेरा. फायनली पहिला हेक्रू मासा आलाय आपला जिग्नेशला. हेक्रूचा कलर बघा किती मस्त आहे. डोळे एकदम हिरवे, एकदम जिवंत. कसा उड्या मारतो. नागपा सांगतात काल 20 मिनिटमध्ये 7 टापा आले. आम हेकरू मोठ्या मासा. आज 1.5 तास झाला तरी आपल्याला फक्त 3 मासे हुकअप झाले. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एक छोटा हेकरू आलेला आहे हा, आणि हे 2 शिनेरे मासे आलेले आहेत. हे मंडळी तुम्ही बघू शकता फिशिंगसाठी किती मेहनत करायला लागते. आज मासे पटापट न मिळण्याचं कारण म्हणजे वारा पण भरपूर आहे. तुम्ही बघू शकता आपली बोट किती आज हालते. भरपूर वारा आहे आज. बरेच प्रयत्न करून आपल्याला फक्त 3 मासे भेटलेले. आलो होतो आपण 9 वाजता, आता वाजलेत 1. तर हा ब्लॉग आता इथंच संपवतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहा नवीन नवीन व्हिडिओ.